डोंगर दऱ्यात फिरणारा हा जातवान असणारा क्षत्रियासारखा लढणारा प्रचंड प्रमाणात कष्ट करणारा हा धनगर बांधव यांचे दोन बंधू गोयकर बंधू आणि हजारे बंधू आज आपल्या जीवनाशी खेळत आहेत. समाजाच्या लेकराला न्याय मिळवा. मला वाईट वाटलं इथं आलो कारण उपोषण करताय. बेगडी फिगडी असतो तर हसून खेळून गेलो असतो राजकारण्यासारखं असतं तर त्यांची अवस्था भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यातून गेल्यामुळं ते खूप वाईट वाटतंय की जीवाची बाजी आपल्या धनगर बांधवांसाठी लागली. माझे धनगर बांधवांना विनंती समजून घ्या. वादविवाद मतभेद वैचारिक मतभेद असू शकतात परंतु त्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा. ते तुमच्या लेकरांसाठी लढायला लागले. त्यांची मागणी रास्त आहे की एसटी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळा धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मूळ मागणी. आणि कायदेशीर घटनेत धनगर बांधव एसटी आरक्षणामध्ये तर त्यांना त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे. त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते कुठं कायदा सोडून घटना सोडून बोलत नाही आहे. त्यांचा आहे तो हक्क ते मागायला लागले आणि सरकारनं त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे. कारण धनगर समाजसुद्धा शेवटी काय असतं बरं का, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, समाजकारण हे समाजकारणाच्या ठिकाणी असतं. परंतु त्या समाजातही खूप गरीब समाज त्यांची मागणी घटनेच्या नुसार तर त्यांना मात्र न्याय मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका. सर, गिरीश महाजन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री धनगर बांधवांची उपोषणस्थळी यावर मात्र तिगिरी आले नाही. मी प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं म्हणून करणारा पोरगा नाही. राजकारणी असता तर मग मी राजकारणी असतो तर बोललो असतो ते असल्याचे. माझी एक इच्छा आहे उपोषण करता म्हणून की गिरीश महाजन काय आमचे शत्रू नाही आहेत आणि उगा इथं आंदोलनाच्या ठिकाणी आलं म्हणून त्यांच्याविषयी चिथावणी खोर बोलायचं असं. गिरीश महाजन साहेबांनी पालकत्व त्यांच्याकडे या जिल्ह्याचं असलं तर त्यांनी पालकत्व स्वीकारून या उपोषणकर्त्याला 100% भेट दिली पाहिजे. त्याच्यात राजकारण करण्याची काही आम्हाला गरज नाही आणि आम्ही करणार पण नाही. पण त्यांच्याकडे पालकत्व हे म्हणल्याच्या नंतर गिरीश महाजन साहेबांनी या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे की त्यांचे आज खूप दिवसापासून हाल चालले. त्यांनी येऊन त्यांना भेटून त्यांना उपोषणाच्या बद्दल विचारतो 100% करून त्यांची मागणी मान्यच करायला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका. आणि प्रामुख्यानं मागणी आहे गिरीश महाजन साहेबाकडे की तुमच्याकडे पालकत्व आहे, तुम्ही पालकत्वाची भूमिका पार पाडून या लेकरांना भेटून त्यांच्या मागणीचा विचार करून सरकारसमोर मांडून ते सोडवायला पाहिजे ही मात्र माझी प्रामाणिक भूमिका आहे. मी उघड टीका करून राजकारण करणारा नाही. दहा वर्षाखाली म्हणजे आता जे सत्ताधीश आहेत त्यांनी धनगर समाजाचा एसटी मध्ये समावेश करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं. 10 वर्ष झालं ती सत्ता उपभोगतात. नाही, मी तेच बोललो आता की मी राजकारण करायचं म्हणून कधीच बोलत नाही. मग माझ्या आता राजकारणात काही बदल नाही. ज्या व्यासपीठावर जाईन त्या व्यासपीठावर टीकाच त्यांच्यावर असं नाही. परंतु त्यांनी 10 वर्षापूर्वी शब्द दिला होता की धनगर बांधवांना माझं सरकार जर आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. त्यांनी ती भूमिका पार पाडावी. फक्त माझं एवढंच विनंती त्यांना की या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघा. शेवटी आमरण उपोषण हे डेंजर विषय असतो. हे समाजाच्या हितासाठी लढायला लागले, धनगर बांधवांच्या गोरगरिबांसाठी लढायला लागले. यांच्या पाठीशी समाजानंही उभं राहिलं पाहिजे आणि सरकारनंसुद्धा यांच्याकडं लक्ष देऊन इथं भेट देऊन स्वतः त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मागणी एसटी आरक्षणाची मान्य केली पाहिजे. काही धनगर बांधव मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी ओबीसी उपोषण करतायत. नाही, मी त्यांना विरोधकच मानलं नाही त्याच्यामुळे सांगणार नाही. विरोधक जर मानलं असतं तर सांगितलं असतं. काय मैत्री कोरोनाचं काय असतं माहिती आहे का? आता सध्या छगन भुजबळ आहे मेन मुकादम, त्याच्यामुळं मुकादमाच्या हातात द्वारे आहेत सगळे. मी राजकीय स्टेटमेंट कधीच करणार नाही. मी इथं धनगर समाजाच्या लेकराचंच बोलणार आणि मराठा समाजाच्या लेकराचंच बोलणार. ज्यांचा त्यांचा विषय ते का आले नाहीत, कमून आले नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. मी नाही टीका करणार. परंतु मी मानवता धर्म दाखवला, माणुसकी दाखवली. मला यावं असं वाटलं, भेटावं असं वाटलं. त्या बंधूचे सुद्धा फोन होते की तुम्ही आलाच पाहिजेत आणि मी धावत त्यांच्यापर्यंत आलो आहे की मला त्यांच्या जीवाची कळकळ होती कारण मी त्यातून आलो आहे. त्या लेकराची मागणी मान्य व्हावी ही माझी अपेक्षा. पहिल्यापासूनच एकजूट आहे. कोण म्हणतं एकजूट नाही? धनगर बांधवांची, ओबीसी बांधवांचे गाव खेड्यात एकजूटच आमची. एक गोर गरीब मराठ्यांची आमची सगळ्यांची एकजूटच आहे. हे आमचे नेते काही धडाचे येत नाही, त्यांचे काही नाही, एवढंच. चलो, धन्यवाद.